बातमिया नाशिक इथून नाशिक ग्रामीण भागात पाणी टंचाई उद्भवून गेलेली आहे। स्थानिक पातळीवर पाणी नियोजनाने काम सुरू केलेले आहे। अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे। स्थानिक पातळीवर नियोजनास सुरुवात झालेली असली तरी मात्र अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे। नाशिक ग्रामीण भागात पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे। एप्रिल महिन्यातच नाशिक जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे। दुसरीकडे पाऊस लांबण्याची देखील शक्यता असल्याने शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचे प्रस्ताव देखील मांडण्यात आलेले आहे। या संदर्भात नाशिकच्या गंगापूर धरण परिसरातून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। मागच्या काही दिवसांपासून एप्रिल महिन्यातच नाशिक जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात पाणी टंचाई एकूणच निर्माण झालेली आहे। मी नाशिकच्या या गंगापूर धरणावरती आहे। आता तरी गंगापूर धरणात मुबलक पाणी साठा शिल्लक आहे। खरं तर याच धरणातून नाशिकला देखील पाणी पुरवठा केला जातो। आता 50 ते 52% पाणी साठा आता गंगापूर धरणामध्ये शिल्लक आहे। आता जर आपण यात गंगापूर धरणामध्ये बघितलं तर 50 ते 52% इतका पाणी साठा शिल्लक आहे। ऑगस्ट महिन्यापर्यंत पाणी कशा पद्धतीने पुरवलं जाईल त्याचा एक नियोजन आता महापालिका प्रशासन करताना आपल्याला बघायला मिळतोय। अल निनोचा प्रभाव जर यंदाच्या पावसावरती जर झाला तर पाऊस लांबण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाणी कमी पडू शकतो आणि त्याच पार्श्वभूमीवरती आठवड्यातून एकदा पाणी कपात निर्णयाचा सुद्धा महापालिकेचा एक प्रस्ताव आहे। त्यावरती अद्याप निर्णय झालेला नाहीये, पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता महापालिका प्रशासन एकूणच नियोजन करताना आपल्याला बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।